चंद्रगिरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. आज बऱ्याच लोकांचे कमिटमेंट आलेले आहेत, त्यांना मोहगणी जे शेतीच्या बांधासाठी लागवडीसाठी योग्य, त्याचबरोबर उत्पादनाच्या दृष्टीनं मोहगणीची त्यांना माहिती पाहिजे. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी, त्यामुळे आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते शेतकरी बंधूंनी सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये आपले व्हिडिओ असतात. लागवडीपासून सर्व मार्गदर्शन असतं. शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. आता जे आपण मोहगणीची आज माहिती पाहणार आहोत, 10/4/2024 यामध्ये ही जी मोहगणी आहे ही शेतीच्या बॉर्डरवरती कंपाऊंड म्हणून याचा वापर केला तरी शेतकरी बंधूंना 10-12 वर्षात उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे. त्याबद्दल माहिती घेणार आहोत. जंगली झाड असल्यामुळे याला जनावर खात नाहीत, आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे याला फांदी नसल्यामुळे दुसऱ्या पिकालाही जी सावली किंवा वसब होत नाही. त्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंना शेतीच्या कंपाऊंडला जे सिमेंटचे पोल लावायचे असतात, सिमेंटचे पोल लावल्यानंतर 3 वर्षानंतर हे पोल खराब होतात व त्यानंतर त्यातल्या तारा गजल्या की पोल हे ढासळतात. त्यासाठी शेतकरी बंधूंनी सजीव कंपाऊंड म्हणजे मोहगणीचं जर झाड लावलं तर आपल्याला ह्या झाडापासून 10 वर्षांमध्ये सरासरी उत्पादनाचं जे साधन आहे ते आपल्याला ह्या मोहगणीतून मिळतं. ह्या मोहगणीच्या झाडामध्येच आपण तारा मारू शकतो, जे आपल्याला कंपाऊंड काटेरी तारा जर आपण या झाडामध्ये मारल्या तरी कंपाऊंड होऊ शकतं. आता हे मोहगणीचं जे रोप आहे हे 70 रुपये पोच आहे. 70 रुपये पोच असल्यामुळे शेतकरी बंधूंना 150 रुपयाचा पोल लावून 3 वर्षांमध्ये जो खराब होतो त्यापेक्षा सजीव कंपाऊंड असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट याला फांदी नसल्यामुळे आपल्याला ही जी वसब होत नाही, सावली पडत नाही, आणि आपल्याला ह्या पिकापासून 10 वर्षांमध्ये उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे. आता ही जी मोहगणी आहे ही रोपं आपल्याला 70 रुपयेमध्ये घरपोच येतात, आणि एका वर्षामध्ये हे मोहगणीचं जे झाड आहे हे 20 ते 22 फूट वाढतं, आणि फांदी नसल्यामुळे फक्त पानं असतात आणि जंगली झाड आहे, याला काही खत पाणी घालायची गरज नाही, त्यामुळे सरळ वाढते. हे एकदा रोप जगले की आपल्याला एका वर्षात 20-22 फूट रोप झाल्यानंतर यामध्ये आपण कंपाऊंडसाठी तारा मारू शकतो, जेणेकरून आपल्याला सजीव कंपाऊंड हे मिळू शकतं. त्याचबरोबर जोपर्यंत आपण शेताचं फिनिशिंग काढत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या झाडापासून संरक्षण जे आहे ते होत असतं, कारण सिमेंटचा पोल हा 3 वर्षामध्ये तारा गंजले की खराब होतो आणि शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त खर्च करावा लागतो. हे न करता आपण शेतीच्या कंपाऊंडला त्याचबरोबर एक उत्पादनाच्या दृष्टीनं ज्या शेतकरी बंधूंना शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोहगणीची लागवड केली तर आपल्याला 10-12 वर्षामध्ये चांगलं उत्पादन देणारं जे झाड आहे त्यामध्ये ही मोहगणी याचं लागवड अंतर प्लॉटमध्ये जे करणार आहोत ते आपण 9 बाय 9 फुटावरती एकरामध्ये आपल्याला 750 रुपये लागतात, आणि मध्ये आपल्याला फांदी नसल्यामुळे आंतरपिकं घेता येतात. रोपाची उंची 4.5 फूट आहे, 3 किलोची बॅग आहे. बुकिंगनंतर ही रोपं सर्व महाराष्ट्रावर घरपोच मिळतात. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन, त्याचबरोबर वनशेती म्हणून आपण ह्यावरती अनुदान घेऊ शकतो. भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असतील, या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं. नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला वनशेतीमधून हे अनुदान घेता येतं. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना ही जी 9 बाय 9 वरती लागवड करून मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतील किंवा मसाल्याची झाडं लावता येतील. आता असा जर प्लॉट बघायचा असेल तर आपल्याला इंगळेसाहेब म्हणून आहेत चामखेडमध्ये, तिने मोहगणीमध्ये मसाल्याची झाडं लावलेली आहेत, आणि चांगलं उत्पादनाचं साधन ह्यामध्ये काळी मिरी वेल लावता येतो, त्याचबरोबर वेलदुड्याची रोपं लावता येतात. सावलीमध्ये जी मसाल्याची झाडं येतात ते आपल्याला ह्या मोहगणीच्या प्लॉटमध्ये घेता येतात. आता ह्याचं आंतरपीक जे आहे हे आपल्याला बरीच वर्षे घेता येतं, आणि 10 ते 12 वर्षामध्ये हे झाड कंपाऊंड किंवा शेतीमध्ये तयार होणार आहे. त्यामुळे आपल्याला उत्पादनाचं जे साधन आहे ह्याच्यामध्ये सरासरी आता जे झाड लावल्यानंतर आपल्याला 10-12 वर्षामध्ये जे उत्पादन मिळतं ते सरासरी एका झाडापासून 15 ते 18 घनफूट लाकूड मिळतं. आज मोहगणी झाड बाजारामध्ये ज्यावेळी आपण विक्रीसाठी बघतो त्यावेळी
1200 रुपयाने घनफूट, सातराणीची उंची 35 ते 40 फूट आणि गोलाई 3.5 ते 4.5 फूट होते. आणि ह्यातनं आपल्याला जे कापी लाकूड मिळतं हे 15 ते 18 घनफूट मिळतं. सरासरी 1000 रुपये घनफूट पकडलं तर एका झाडाचे आपल्याला 15 ते 18 हजार रुपये मिळतात चालू बाजार भावानुसार. यामध्ये जर बघितलं तर वाढत्या लोकसंख्येनुसार ट्रकच्या बॉडी असेल, फर्निचर असेल, जहाज बांधणे याच्यासाठी मोगणीचा वापर जास्त होतो. दुसरी गोष्ट टिकाऊ लाकूड असल्यामुळे आणि जंगली झाड असल्यामुळे ह्याला जास्त देखभालीची किंवा रोगराईची गरज नसते, देखभाल करायचीही गरज नाही. त्यामुळे कमी कष्टामध्ये एकदा जर आपण पडीक जमिनीमध्ये मोगणी लावून दिली तर आपल्याला उत्पादनाचे एक चांगलं साधन आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. शेतकरी बंधूंनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी, त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, आपल्याकडे सर्व फळझाडे तसेच ही जंगली रोपं, यामध्ये आपल्याला रक्तचंदन, सफेदचंदन, मोहगणी, मिलॅट उभ्या, आता आपण ह्याचा वापर जर म्हटलं तर चन्नामध्ये पण करू शकतो. मोहगणी झाड सर्व वाढत असल्यामुळे चन्नाला आपण होस्ट म्हणून मोहगणीच्या झाडाचा वापर करू शकतो. आता ही 4.5 फुटाची जी रोपं आहेत हे कंपाऊंड प्लस उत्पादनाच्या दृष्टीनं आपल्याला फायद्याचे आहेत. आपल्या ह्या लागवडीमध्ये बरेच डॉक्टर, बिझनेसमॅन, पोलीस अधिकारी ज्यांना शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही किंवा लेबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे पीक लावायला काही अडचण नाही आणि आपल्याला भवितव्य 10-12 वर्षामध्ये चांगलं उत्पादन, त्याचबरोबर ह्याला जनावर खात नाहीत. त्यामुळे असं जर पीक आपण शेतामध्ये लावलं तर 10-12 वर्षामध्ये आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळणार. 4.5 ते 5 फुटाची रोपं, 3 किलोची बॅग, 70 रुपये पोच रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्याला अनुदानला वन शेतीमध्ये मोहगणी, मिलॅट उभ्या, चंदन, अगरवूड अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात. रक्तचंदन असेल, त्याचबरोबर बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात. सर्व रोपं आपल्याला वयानुसार त्यांच्या वेगवेगळ्या किमती राहतील आणि त्याचा पोचचा दर राहील. जर सर्व जास्त वयानं असेल तशी बॅग तिची मोठी असते. आता ही मोहगणी 2 वर्षाची आहे, 4.5 ते 5 फूट उंची, 70 रुपये पोच. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं 1 एकर जर असतील तर शेतकरी बंधूंना या दरामध्ये 70 रुपयामध्ये पोच होतील. किरकोळ क्वांटिटी असेल तर त्याला गाडीभाडं हे प्लस होत असतं आणि त्यानुसार आपल्याला ही रोपं पोच मिळत असतात. शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आता उत्पादनाचा भाग जर बघितला तर एक झाड जे आपल्याला 15 ते 18 घनफूट लाकूड देते, 1000 रुपये घनफूट पकडलं तर 18000 रुपये झाले, एका एकरामध्ये आपली 600 रुपये लागतात. तर आपण ह्याचं उत्पादनाचा बेस बघितला तर आपल्याला 60 ते 70 लाख रुपये एकरातून उत्पादन कमीत कमी आजच्या बाजारानुसार. त्याचबरोबर जंगली झाड असल्यामुळे याला रोगराई नसल्यामुळे जास्त देखभालीची गरज नाही, रोप लावायचा, एकदा रोप जगली ते वाढत राहते. तसेच शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या चॅनलला आपले 6000 व्हिडिओ आहेत, घर बसल्याचे व्हिडिओ पाहू शकता. आणि शेतीच्या कंपाऊंडसाठी सिमेंटचा पोल लावण्यापेक्षा आपण जर मोहगणीचं जिवंत झाड लावलं तर आपल्याला सजीव कंपाऊंड होईल आणि त्यापासून भवितव्य शेतकरी बंधूंना एक चांगलं उत्पादनाचं साधन मिळेल. त्याचबरोबर मोहगणी आपण प्लॉटमध्ये जर लागवड केली तर 9x9 वरती 750 रुपये लावू शकतो, त्यामध्ये आंतरपिकं प्लस भवितव्यात मसाले झाडं लागवड करू शकतो. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. लागवडीपासून सर्व मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती शेतकरी बंधूंनी संपर्क करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.